नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप सिंग मोहाडीकर। मी ह्या आधी डोंकी इगो नावाचं इंग्लिश कथानक मांडलेलं होतं आणि माझ्या मराठी बांधवांसाठी मी तेच लहानसं कथानक मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न इथे करतो आहे। तर दोन मित्र, शेतकरी मित्र, ज्यांची शेतं एकमेकांच्या अगदी शेजारी होते, गुण्यागोविंदाने ते राहत होते, शांततेने राहत होते, कधी त्यांच्यामध्ये भांडण तंटा नव्हता आणि असे ते शांततेत राहणारे असे दोन्ही शेतकरी आपलं व्यवस्थित त्यांचं चाललेलं। एके दिवशी ज्या शेतकऱ्याजवळ गाढव होता तो त्याने एका झाडाला बांधला आणि निघून गेला आणि काही वेळातच तिथे डेमण आलं। डेमण, इंग्लिशमध्ये डेमण आणि मराठीत राक्षस आपण म्हणूया, ज्या आलं आणि त्यांनी त्या गाढवाला सोडवलं आणि सुटल्यानंतर ते गाढव बेभानपणे जे पळत सुटलं त्या शेजारी शेतकऱ्या मित्राच्या शेतामध्ये आणि चांगलं जे पीक आलेलं होतं ते सर्व त्या पिकाची नासधूस त्या गाढवाने केली आणि जे जे काही त्याच्या रस्त्यात आलं असेल ते तुडवत गेला। शेतकऱ्याच्या बायकोला खूप राग आला आणि त्याने त्या गाढवाला तिने मारून टाकलं। नंतर जेव्हा गाढवाचा मालक आला, जे शेजारचा शेतकरी जेव्हा आला, त्याने बघितलं आणि रागाच्या भरामध्ये त्याने त्या आपल्या शेतकरी मित्राच्या बायकोला मारून टाकलं आणि शेतकरी आपल्या कामावरून वापस आला आणि त्याने बघितलं काय नुकसान झालं आहे। त्याला खूप राग आला, आपली बायको मेली, आपलं पीक गेलं, आपलं एवढं मोठं नुकसान झालं, आपल्या मित्राला काहीच का वाटलं नाही ह्या गोष्टीचं। आणि मग तो रागारागात गेला आणि त्याने आपल्या त्या गाढवाच्या मालकाला मारलं, मारून टाकलं, बायकोला पोरांना त्यांचं घर सर्व शेत जाळून टाकलं, जाळून खाक केलं। इतकं त्याला राग अणावर आला, राग त्याला आला होता ह्या गोष्टीचा, आवरता आला नाही त्याला तो राग। पण नंतर त्याला फार पस्तावा झाला ह्या गोष्टीचा आणि त्याने फार पस्तावा व्यक्त केला त्या डेमंडसमोर, त्या राक्षसासमोर, आणि त्याला राक्षसाला विचारलं की हे काय झालं, हे काय तू केलं, नेमकं तू का त्या गाढवाला असं सोडलं। त्याने उत्तर दिलं की मी काय केलं, मी फक्त गाढवाला मोकळं केलं, त्याला सोडवलं, त्याला बांधलेलं होतं म्हणून, पण तुमच्या गाढव घमेंडीने हा सर्व प्रकार घडवून आणला। तुमच्यामध्ये जी लोकांमध्ये, माणसांमध्ये गाढव घमेंड आहे त्याच्यामुळे हे सर्व झालं आणि सर्व लोक मारले गेले। एकटा तू फक्त जिवंत आहे आणि तू जिवंत आहे तुझ्या त्या गाढव घमेंडीचमुळे। आणि याच्यानंतर त्याला एक मॅसेज किंवा संदेश मिळाला की मी इतके वर्ष माझं हे गाढव घमेंड घेऊन फिरत होतो आणि माझा मित्रसुद्धा, आणि त्याच्यातून हा सर्व प्रकार झाला, त्याचे डोळे उघडले। मित्रांनो, सांगायचं असं आहे की आपण हे गाढव घमेंड आपण आपलं आयुष्यभर त्याचं ओझं आपण घेऊन चालत असतो, पण त्याचा फायदा काय होतो? आपण आपलं जर नुकसान करतो, इतरांचंही नुकसान करतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सर्वांचंच नुकसान आपण करून बसतो। आपल्याला नेमकं कळत नाही या गाढव घमेंडीमध्ये की आपण नेमकं चांगलं करतो आहे की वाईट करतो आहे। बघा आता काय झालं ह्या COVID-19 आणि कोरोनाच्या या सर्व्या प्रकारामध्ये कसं गाढव घमेंड सर्वांची उतरवून टाकली अक्षरशः त्या कोरोनाने, छोट्याशा कोरोनाने, जो आपल्याला माहीत नाही आहे कसा आहे, दिसत नाही, कोणाला माहीत नाही नेमकं काय आहे हे आजपर्यंत आजतयागत त्याचं काही संशोधन नाही झालं। पण बघा आपल्या गाढव घमेंडीला कसं गुंडाळून ठेवलं त्या छोट्याशा कोरोनाने। एवढा मोठा अमेरिका इतक्या दिवसांपासून सुपर पॉवर स्वतःला समजणारा तो डोनाल्ड ट्रम्प, बघा त्याच्यात केवढी घमेंड होती आणि आज ती घमंड पूर्ण उतरून गेली, काय राहिलं शेवटी? हे युरोपियन देश बघा स्वतःवर किती गर्व करायचे की आमचे किती देश छान दिसतात, पण शेवटी काय झालं, गाढव घमेंड सगळी उतरून गेली ह्या कोरोनामुळे। गांधीजींनी जे सांगितलं की आपण एक होलिस्टिक आपला एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, ॲप्रोच ठेवला पाहिजे। होलिस्टिक म्हणजे आध्यात्मिक, सामाजिक आणि धार्मिक अशी जोड आपण आपल्या जीवनाला दिली पाहिजे तर आपलं जीवन पवित्र बनेल। आणि दृष्टिकोन असा विस्तारित ठेवला पाहिजे, मोठा ठेवला पाहिजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन। त्याच्यामुळे हे गाढव घमेंड वगैरे बाजूला ठेवून सर्व व्यवस्थित जर आपण केलं
तर जीवनामध्ये कधी आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना अगदी व्यवस्थितपणे करता येईल. तर हेच या गाढव घमेंड किंवा डोंकी इगो या कथानकामधून सांगायचं होतं. धन्यवाद मित्रांनो. माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्यावर असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.